महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूरचे सचिव यांची रुजू झाल्यापासूनच्या कार्यकाळातील कारभाराची चौकशी करण्याची मागणी धारूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाजार समितीमध्ये रुजू झाल्यापासून त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत कर्मचारी भरती, भूखंड वाटप, बाजार समितीतील अंतर्गत रस्ते, नाली, पथदिवे अशी कामे नियमबाह्य व निकृष्ट दर्जाची झालेली आहेत। कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये शहरातील सर्व दुकाने बंद होती। कृषी उत्पन्न बाजार समितीतील गोडाऊन नियमबाह्य भाडेतत्वावर देण्यात आलेले आहे। या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे तक्रारकर्ते यांचे म्हणणे आहे। व्यापारी नसणाऱ्या नागरिकांनाही आर्थिक गैरव्यवहार करून भूखंड दिल्याचे दिसून आल्याबाबत अशा गैरकारभाराची चौकशी करून दोषी असणाऱ्या सचिव संचालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। या मागणीसंदर्भात दिनांक 10 जूनपासून कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस असून उपोषणकर्ते राजेश गायकवाड, सुनील गवळी, गणेश अवताडे हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी रघुनाथ तोंडे, बीड। धारू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आम्ही 3 व्यक्ती उपोषणाला बसले असून आमच्या 1 व्यक्तीस शारीरिक पीडा होत आहे, तरी कोणीही आमची दखल घेत नाही। तरी आम्ही असा कुठल्या संदर्भात आपण उपोषण जे करता या ठिकाणी सचिवाचं निलंबन करावं, कारभाराची चौकशी करण्याबाबत, सचिवाच्या गैरकारभाराची चौकशी करण्याबाबत आम्ही इथं तिघाजण उपोषणाला बसलेलो आहोत। तरी माननीय साहेबांनी, DDR साहेबांनी याची चौकशी करून तात्काळ यांना निलंबित करण्यात यावे। आज आपलं उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आपल्याकडे संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी या ठिकाणी आले होते का? AR साहेब आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवस थांबा, आम्ही चौकशी करू। आम्ही 8 दिवसाच्या आधी आम्ही निवेदन दिलेलं आहे, तरी आमची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि आम्ही आज उपोषणाला काल दिनांक 10 तारखेपासून बसलेलो आहोत। काय प्रकार आहे म्हणजे कुठल्या प्रकारबाबत? भूखंड वाटपात पूर्णपणे गैरव्यवहार झालेला आहे। संबंधित लोकांना संचालक मंडळाला भूखंड वाटप केलेले आहेत। तरी आम्ही व्यापारी असून आम्हाला एकही शेतकरी आणि व्यापारी आम्ही दोन्ही पण आहेत। भूमिका करावी आणि जे भूखंड वाटप झालेलं आहे त्याचा रद्द करून पुढील लिलाव काढून भूखंड वाटप करावा, एवढीच आमची मागणी आहे। गरजवंताला भूखंड द्यावे। आपण उपोषण जे काय पद अधिकारी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी काय असमर्थ आहेत, असमर्थ आहे। तर आपण पुढील कधीपर्यंत उपोषण आपल्याला? आम्ही आज दिनांक 11 बरोबर ना, 11 तारखेच्या 4 वाजेपर्यंत इथं बसणार आहोत आणि आमची ना दखल घेतली तर उद्या लातूर येथील आयुक्त इथे आम्ही उपोषणाला बसणार आहोत। लातूरला जाऊन उपोषणाला बसणार आहोत।